सोलापूर जिल्ह्याला सिंथेटिक मैदान मंजूर झालं असून सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या प्रयत्नाला यश आलं. गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आणि सोलापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक वेळा जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी, पुणे विभागीय संचालक, पुणे विभागीय उपसंचालक आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सोलापूर शहर जिल्ह्यात सिंथेटिक मैदान तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी अतिशय तत्परतेनं हा प्रस्ताव विभागीय संचालकांकडे पाठवला. तिथं उपसंचालक युवराज नाईक यांनी हा प्रस्ताव सबनीस यांच्यासमोर मांडला. सबनीस यांनी हा प्रस्ताव संचालकांमार्फत मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवून दिला. क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक चांबले यांच्या प्रयत्नामुळे सोलापूर जिल्ह्याला सिंथेटिक मैदान मंजूर झालं. त्यामुळे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, त्यांचे स्वीय सहाय्यक चांबले, संचालक सुहास दिवसे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपसंचालक अनिल चोरमले, उपसंचालक सबनीस, उपसंचालक युवराज नाईक, उपसंचालिका भाग्यश्री बिले यांचे आभार मानण्यात आले.